ठाणे शहरात पालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर्स तसंच आयसोलेशन सेंटर्समधून सध्या तक्रारी प्राप्त होत नसून ही समाधानाची बाब असली तरी भविष्यात सेंटर्स या सेंटर्समधून तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे केल्या त्याचबरोबर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत पोलीस आयुक्तांना सूचित करण्यात आलं दरम्यान यावेळी बैठकीमध्ये जे निर्णय घेतले गेले त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी अशा सूचना महापौरांनी केल्या आहेत शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या झपाट्यानं वाढतीये पण अशा वेळेला जे गंभीर स्वरूपाचे रुग्ण आहेत त्यांच्या रोजच्या रोज माहिती घेऊन त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज पालकमंत्र्यांनी व्यक्त केली विशेषतः लोकमान्य नगर वागळे प्रभाग आणि मुंब्रा या प्रभागात कंटोन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या क्वारंटाईन सेंटर्समधील लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घ्या अशी सूचना त्यांनी केली आहे तर कळवा आणि मुंब्रा परिसरात क्वारंटाईनची सुविधा वाढवण्याबरोबरच त्या परिसरात कोविड हॉस्पिटल्सची संख्या वाढवण्याच्या सूचना करतानाच कौसा येथील रुग्णालय तातडीनं सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असं आव्हाड सांगितलं यावेळी आयसीएमआरएफच्या मार्गदर्शक सूचना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी माहिती शिक्षण आणि संपर्क अभियान मोठ्या प्रमाणावर वाढवण्यावर शिक्कामोर्तब करताना कोणतीही लक्षणं नसलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल न करता त्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये किंवा हॉटेलमध्ये ठेवण्याबाबत कार्यवाही करावी जेणेकरून गरजू रुग्णांना हॉस्पिटलचे वेड उपलब्ध होतील असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं